मार्च 2014 बाबा है तिकडे 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने घेतला होता। त्यावेळी विविध पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर हा सुयोग्य पर्याय म्हणून निवडण्यात आला। 30 हेक्टर जागा डेपोसाठी आणि 3 हेक्टर जागा कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी व त्याद्वारे प्रकल्पाकरता 1000 कोटी रुपये उपलब्ध करून घेण्यासाठी ती त्यावेळचा निर्णय झाला होता। सन 2015 या संदर्भात आंदोलन सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जागेवर तात्पुरती स्थगिती दिली होती व मतदान समिती नेमून यावर पर्याय काय हे शोधण्याचं सुचवलं। मतदान समितीने त्यावेळी कांजूरमार्ग येथे डेपो करण्यात यावा, तथापि त्या जागेवर माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने ती उठवून घेण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला होता। त्या कालावधीत स्थगिती उठली नाही तर मात्र आरे येथे 25 हेक्टर जमिनीत कार डेपो करण्याचा व 5 हेक्टरचा हरित पट्टा टिकवून ठेवण्याचा दुसरा पर्याय दिला होता। शासनाने प्रयत्न केले परंतु कांजूरमार्ग जमिनीवरील काही स्थगिती उठली नाही आणि म्हणून डिसेंबर 2016 शासनाने आरे येथील स्थगिती उठवली व मतदान समितीने सुचवलेला सुधारित पर्याय स्वीकारण्यास अनुमती दिली। त्यानंतर नोव्हेंबर 2017 आरे येथील जागेची कार डेपो आणि त्याच्याशी निगडीत उपभोगांसाठी म्हणून DP रिझर्वेशन कायम करण्यात आले। 3 हेक्टरची जागा जी वाणिज्य विकासासाठी 2014 दिली होती ती वगळण्यात आली। दादा आरे येथील कार डेपोची जागा ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला लागून असून त्याच्या तिन्ही बाजूनी वाहतुकीचे वर्दळीचे रस्ते आहेत। म्हणजे हा आरे डेपो जो आहे कोर एरियामध्ये नाही आहे, कोर फॉरेस्टमध्ये नाही आहे, तिन्ही बाजूला रस्ते आहेत। आणि आरेमध्ये एकूण 1285 हेक्टर जमीन आहे। ही जी दुग्ध व्यवसाय विभागाची आहे त्यामधील एका टोकाला रस्त्याच्या बाजूला असलेली 25 हेक्टर जागा डेपोसाठी देण्यात आली, ती आरेच्या कोर क्षेत्रामध्ये नाही। आता मी सांगतो इथे हा प्रकल्प जो आहे तर यामध्ये जवळपास 25 हेक्टर जमीन शासनाने स्थगिती उठवली, ती वनशक्ती व आरे वाचवा संघटनेचा हरित लवा तसे अन्य मान्य उच्च न्यायालयात कार डेपो आरे येथे करण्यात येऊ नये यासाठी वेळोवेळी दावे दाखल केले, परंतु ते सर्व दावे दादा गुणवत्तेच्या आधारावर हायकोर्टाने फेटाळले। त्यानंतर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने 2017 आरे कार डेपो जागेवर आवश्यक झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मागितली। 13 सप्टेंबर 2019 रोजी वृक्ष प्राधिकरणाने त्याला परवानगी दिली 2185 झाडं तोडण्याची महापालिकेने आणि हा त्याच महापालिकेच्या आणि 461 झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी दिली। त्यावर वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाद मागितली परंतु त्यांचा दावा 4 ऑक्टोबर 2019 रोजी फेटाळला। त्यानंतर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2019 या काळात परवानगी दिलेल्या 2141 झाडांची तोडणी केली व 44 झाडं वाचवण्यात आली। आता ते त्यावेळेस असं झालं, एकदा झाडं तोडायचा आदेश परवानगी दिल्यानंतर ती रात्री तोडली का दुपारी तोडली का सकाळी, आता रात्री तोडली नसती तर दुसऱ्या दिवशी तोडली असती, त्यामुळे हे काय नकाशा आहे का? त्यांना माहीत आहे सगळं नकाशा सगळे, हां हे बघा हे चारी बाजूनी सगळे रस्ते आहेत हे इथे दिसते आणि जवळपास काम पण एवढं झालेलं आहे। हे फोटो नको, त्यांना माहीत आहे। आणि तर त्यानंतर संघटना व विद्यार्थी ऋषभ रंजन यांनी विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये कार डेपोचं काम स्थगित करण्याची मागणी केली, तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व झाडे तोडून झाली असल्याने त्याबाबत परिस्थिती जैसे ते ठेवण्यास सांगितले व आणि कार डेपोच्या कामास स्थगिती देण्यास नकार दिला सुप्रीम कोर्टाने। त्यामुळे कार डेपो उभारण्याचे त्वरित हाती घेण्यात आलं काम। दिनांक 29 नोव्हेंबर 2019 या कामाला स्थगिती मिळेपर्यंत कार डेपोचे 29% काम पूर्ण झाले करण्यात आलं होतं। त्यानंतर डिसेंबर 2019 डेपोसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी सौनिक समिती नेमण्यात आली। या समितीने देखील अन्य सुयोग्य पर्यायी जागा नसल्याने आरे येथेच डेपो कायम ठेवण्याची शिफारस केली। ही शिफारस असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री यांनी
28 ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या बैठकीत पहाडी गोरेगाव येथे जमिनीचा पर्याय योग्य आहे का याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले। तथापि त्यानंतर 10 ऑक्टोबर 2020 रोजी कांजूरमार्ग येथे एकत्रित कार डेपो करण्याच्या पर्यायाचा विचार करण्याच्या सूचना त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी एका बैठकीमध्ये दिल्या। विविध पक्षकारांद्वारे कांजूर मार्गाच्या जागेवर माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याने माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्टाने कांजूर येथे कोणतेही काम करण्यासाठी मनाई केली, स्थगिती दिली। शासनाने दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी माननीय मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती नव्याने नेमली। त्यांनी कांजूरमार्ग येथे कार डेपो हलवण्याची आणि त्यासाठी आरे येथील 16 स्टॅबलिंग लाईन्स व लाईन 6 ला जोडणारा रॅम्प बांधण्याची शिफारस केली। कांजूरमार्ग येथील जागेवर कोणतेही काम करण्यास माननीय हायकोर्टाने स्थगिती असतानाही राज्य शासनाने संजय कुमार समितीचा अहवाल दिनांक 23 मार्च 2021 रोजी स्वीकारला। तथापि स्थगिती आदेश असल्याने जागा उपलब्ध होऊ शकली नाही व त्यामुळे संजय कुमार समितीच्या अहवालाच्या शिफारशीची अंमलबजावणी होऊ शकली नाही। त्यामुळे दिनांक 17 मार्च 2022 रोजी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र लिहून तांत्रिक अडचणी आणि संचालन देखभाल प्रक्रियेमध्ये आव्हाने विचारात घेऊन कांजूरमार्ग येथे मेट्रो 3 चा डेपो हलविण्याचा निर्णय अव्यवहार आहे, त्यामुळे त्याचा पुनर्विचार करावा असे कळविले। त्यानंतर आरे आणि कांजूरमार्ग या दोन्ही जागांचे फायदे आणि तोटे विचारात घेण्यात आले। कांजूरमार्ग येथे जागा उपलब्ध नाही, कांजूरमार्ग येथे डेपो नेण्याचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे, कांजूरमार्ग येथे डेपो हलविला तर लाईन 3 आणि लाईन 6 ला जोडण्यासाठी आरेमधील नव्याने 295 आणखी झाडे तोडावी लागणार आहेत, त्यामुळे मेट्रो 3 मुळे ध्वनी प्रदूषणात घट होऊन 2.61 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड कमी होणार असल्यामुळे 2.61 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड कमी होणार आणि ज्यावेळेस हा पर्याय MMRDA ने त्यावेळेस सुचवला त्यावेळेस ते अधिकारी कोण होते आता ते जाऊ द्या, परंतु तेव्हा देखील सिव्हिल कोर्टामध्ये तो दावा प्रलंबित होता, दावा प्रलंबित होता, परंतु ती बाब देखील शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम तर त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी केलं नव्हतं। रोज 17 लाख लोकांना प्रवासाची सुविधा निर्माण होऊन 6.5 लाख वाहन फेऱ्या कमी होणार असल्यामुळे मेट्रो 3 हा प्रकल्प हा त्यामुळे पर्यावरण पूरक असल्यामुळे आरेमध्ये नव्याने एकही झाड तोडण्यात आले नसल्यामुळे कांजूरमार्ग येथे डेपो हलविण्याने प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर 3 वर्षाचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याने व त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात अनावश्यक वाढ होणार झाली असती। प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झाले असले तरी केवळ डेपोच्या कामाला स्थगिती दिल्यामुळे मुंबईकरांना ही सुविधा मिळण्यास दीर्घ विलंब लागणार होता आणि म्हणून राज्य शासनाने संजय कुमार समितीचा निर्णय रद्द करून आरे येथील मूळ जागेवर डेपो कायम ठेवण्याचा दादा निर्णय घेतलेला आहे। आणि यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, या आरेमधून आता आरेची जागा होती 3300 एकर दादा, आता याच्यामध्ये यापूर्वी देखील फिल्म सिटीला दिली आहे जागा, कृषी विद्यापीठाला दिलेली आहे, MIDCला दिलेली आहे, मॉडर्न बेकरीला दिलेली आहे, यांनाही जमीन वाटप केलेली आहे। आरे कारशेड हा अपवाद नाही, इथं 25 हेक्टरच आहे, फक्त 25 हेक्टर जागा आहे 3300 हेक्टर एकरमधली। आरेची जागा टोटल आहे 1285 हेक्टर, नव्याने वन म्हणून 326 हेक्टर दिलेली आहे। यामध्ये एकच आहे आरेमध्ये, जर समजा आपल्याला खरंच आरे हे आता 75% काम झालं आहे तर मग आता आपण जे वनामध्ये समाविष्ट जी आपण आता जागा केली मग याच्यामध्ये कारशेडची जागा का नाही केली आपण, हा देखील मुद्दा या ठिकाणी येऊ शकतो। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत होतं की आरेच बरोबर आहे, आरेचीच जागा बरोबर आहे, त्या जर लोकांनाही लवकर सुविधा द्यायची असेल तर आरे ही कारशेडची जागा बरोबर आहे, परंतु आता मी त्याच्यावर काय भाष्य करत नाही। आणि म्हणून आता काँग्रेसवाले बाबा माझ्याकडे आले होते घरी तिकडे वाघ ठाण्याला, आता तुमचीच परवानगी, तुम्हीच तो प्रकल्प सुरू केला, म्हणजे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे। मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर जर 13.5 लाख वाहनं
जी रस्त्यावरून जाता है ती बंद होतील, म्हणजे ती ते प्रवासी त्याच्यात बसतील, 13 लाख 2,61,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड कमी होतोय, याचा अर्थ तुम्ही चांगले काम केलेले आहे। आता ते आम्ही पुढे नेतोय, आता तुमचेच लोक येऊन तिकडे आंदोलन करतात तर त्यांना सांगा जरा समजावून। आणि त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मेट्रो 3 हा प्रकल्प MMRCLचा आहे, त्याच्या संचालक मंडळांचा देखील यांनी शिफ्टिंगला मंजुरी दिलेली नाही। मेट्रो 3 मध्ये 50% रक्कम जायकाची आहे आणि 20% केंद्र सरकारची आहे, सॉफ्ट लोन आहे जायकाचं, तर जायकाने देखील याला आपल्या मान्यता दिली आणि कारशेड कांजूरला नेताना या दोघांना देखील विचारात घेतलेलं नाही, त्यामुळे उद्या एवढे भयानक लिटिगेशन झाले असते की हा प्रकल्प भविष्यात झालाच नसता। आणि म्हणून कांजूर मार्ग आता तिथं कुठं झाडंबिड काय तोडायची नाहीत बिलकुल, आता नवीन झाडं तोडायची नाही आहेत ती, त्यामुळे तो काय विषय येत नाही। आणि म्हणून यामध्ये न्यायालयीन स्थगितीमध्ये ही बाब त्यावेळेस प्रशासन ते मगाशी बोललो मी की यामध्ये जे काही न्यायालयीन बाब होती ती निदर्शनास आणून दिली नाही, ते जाऊ द्या त्याला, सोडून तो रिटायर झाला आहे त्याची चौकशी। रस्त्यावरील खड्ड्यांची जी खड्ड्यां